नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी विल लर्न समथिंग अबाउट लेसन नंबर 14, बँक्स अँड सिंपल इंटरेस्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल वी लर्न अबाउट बँक. सो व्हाट इज बँक? सी दिस पिक्चर, लेट अस रिकॉल दिले आपण ह्याचे आठवले ह्याच्यापूर्वी आपण ह्या हा भाग कधीतरी बघितलेला आहे. बघा, फोर्थ किंवा फिफ्थ स्टँडर्डमध्ये बँक, आणि आपल्याला माहिती पण असणार आहे बँक. आपल्याला आपण शाळेत येता जाताना अनेक प्रकारच्या बँक बघत असतो, तिथे काय चालतं आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. बघा हे चित्र तुम्ही दिसते तुम्हाला, किंवा तुम्हीसुद्धा कदाचित काही वेळेला आपल्या पालकांबरोबर आईवडिलांबरोबर बँकेमध्ये गेला असाल तर त्या ठिकाणी पैसे भरले जातात. बँकेमध्ये आपण ठेवतो सेव्हिंग करण्यासाठी, किंवा काही वेळेला पैसे बँकेतून आपण काढतो. बरोबर की नाही? बघितलं असाल तुमचे आई बाबा बँकेतून पैसे आणत असतील किंवा बँकेत पैसे नेऊन भरत असतील सेव्हिंगसाठी. सो बघा, तर त्याच प्रकारचं जे ट्रान्झॅक्शन आहे, पैसे द्यायचे आणि किंवा पैसे घ्यायचे, किंवा आणखीन काही गोष्टी, काही बाबतीत तुम्हाला माहिती पण असेल इलेक्ट्रिसिटीचं बिल असतं, ते बऱ्याचदा आपल्या घरातले आई बाबा बँकेत नेऊन भरतात, माहिती असेल तुम्हाला, होय की नाही? किंवा काही वेळेला सरकारचं काही कर वगैरे असतो, टॅक्स वगैरे असतो, तोसुद्धा काही वेळेला बँकेमध्ये जाऊन भरायचा असतो. ओके सर, आपण काही गोष्टी समजावून घेऊया. बघा हे चित्र तुम्हाला समोर दिसतं, हे बँकेतलं चित्र आहे. बघा इथे बँकेचं नाव दिलं आहे, समथिंग बँक असं म्हटलं तर कोणती बँक आहे आपल्याला माहिती नाही, पण आपल्या पुस्तकात दिलेलं जे चित्र आहे ते आपण बघतोय. बघा इथे तुम्हाला एक सिम्बॉल दिसतोय, बरोबर? ही एक असं एक काय म्हणतो आपण, एक बटवा दिसतोय, होय की नाही? एक बटवा दिसतोय बघा, आणि त्याच्यावरती एक सिम्बॉल आहे रचा काढलेला. हा सिम्बॉल कसला आहे माहिती आहे आपल्याला? हा रुपीजचा सिम्बॉल आहे. आपण फिफ्थ स्टँडर्डपासून हा सिम्बॉल यूज करतो, बरोबर ना? रुपीज, आपलं भारतीय चलन जे आहे रुपयाचं, ते रुपयाचं हा सिम्बॉल आहे. भारतीय चलनाचं चिन्ह आहे रुपीजचं. बघा आता इथे वेगवेगळे काउंटर्स आहेत. हा जो आहे तो पहिला आहे सेव्हिंगचा काउंटर आहे. बघा म्हणजे बचत जी आपण करतो, तर त्या टाईपचा हा एक काउंटर आहे. नंतर इथे करंट एक आहे. बघा करंट अकाउंट म्हणून एक भाग असतो बँकेमध्ये, तर त्याच्यासाठीचा एक काउंटर आहे. दुसरा एक FDचा दिला आहे, आणि एक व्हेरियस काइंड्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर देअर. बसण्याची पण व्यवस्था आहे बघा बँकेमध्ये. तर हे सगळं जे आहे सिच्युएशन, ही जी सगळं चित्र दिसतं, हे बँकेतलं चित्र आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल कदाचित, गेल्या वर्षी आपण पाचवीत होतो, बरोबर? मग फिफ्थ स्टँडर्डमध्ये जसं ही बँक आहे तशी आपल्या शाळेमध्ये पण एक बँक आहे. आठवते तुम्हाला? विद्यार्थी बँक, विद्यार्थी संचयिका, हां, तुमचा अकाउंट पण आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही दर मंगळवारी आपली ही बँक असते शाळेमध्ये, आठवते का? बघा दर मंगळवारी आपण, आठवते तुम्हाला, उपमुख्याध्यापक आपले बसतात सावंत सर, त्यांच्या बाजूच्या खिडकीमध्ये ही बँक चालू असते, आणि दर मंगळवारी तुम्ही त्या बँकेमध्ये सेव्हिंग म्हणून काही पैसे ठेवता, किंवा काही वेळेला तुम्हाला आवश्यकता असते कशासाठी, तेव्हा तुम्ही ते पैसे काढता सुद्धा. आठवत असेल तुम्हाला आपल्या शाळेतली बँक विद्यार्थी संचयिका, विद्यार्थी बँक, बरोबर की नाही? आठवते ना? तर त्याच्यामध्ये कसे आपण पैसे भरताना एक स्लिप भरून द्यायचो आकाशी रंगाची, है की नाही? आणि ज्या वेळेला आकाशी नाही पिवळ्या रंगाची, आणि एक पिवळ्या रंगाचं कार्ड पण होतं आपल्याकडे. बघा तुमच्याकडे असेल सुद्धा की त्याच्यामध्ये लिहिलं जायचं, त्यातीच पासबुक होतं ते आपलं, आपण पैसे भरायचो त्याच्यामध्ये. तर ही बँक म्हणजे एकंदरीत बघायला गेलं आपण तर आपल्याला तो फॉर्म भरणं, पैसे सेव्हिंग करण्यासाठीचा किंवा काढतानाचा पैसे भरणे, फॉर्म भरणं आणि ते पासबुक, आठवत असेल ह्या गोष्टी. म्हणजे आपण बँकेशी रिलेटेड आहोत थोडंफार, किंवा इव्हन तुम्हा सगळ्यांच्या घरी तुमचं पासबुक पण असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळ्या बँकेमध्ये पासबुक असतं, आहेच, वेगवेगळ्या स्कॉलरशिपसाठी लागतं, बरोबर की नाही? म्हटलं की तुमच्या सगळ्यांकडे बँकेचं पासबुक आहे, त्यामुळे तुम्ही बँकेशी रिलेटेड आहात समूहात, कशा ना कशाच्या गोष्टीसाठी तरी तुम्ही बँकेशी रिलेटेड आहात, बरोबर? सो काही भाग आपण माहीत जास्तीचा जो आहे तो आपण या लेसनमध्ये समजावून घेणार आहोत. बघूया, सो व्हॉट इज बँक? व्हॉट इज बँक? सो हियर गिवन द डेफिनेशन ऑफ द बँक. अ बँक इज अ गव्हर्नमेंट रेकग्नाइज ऑर्गनायझेशन दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ मनी. बघा काय म्हटलं आहे, बँक काय आहे? बघा गव्हर्नमेंट रेकग्नाइज म्हणजे सरकारने मान्यता प्राप्त, सरकार मान्यता प्राप्त, सरकारने मान्यता दिलेली एक संस्था आहे. दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ मनी, याच्यामध्ये पैशाचा व्यवहार होतो. मग पैसे देणं असेल किंवा पैसं घेणे असतील, पैसे देणे किंवा पैसे घेणे, देवाणघेवाणीचा व्यवहार जो असतो तो या बँकेमध्ये चालतो. इट इज अ फायनान्शियल ऑर्गनायझेशन. बघा फायनान्शियल ऑर्गनायझेशन म्हणजे, आता मग फायनान्स म्हणजे काय?
तो फायनान्स रिलेट्स टू मनी, पैशाशी रिलेटेड जो भाग असतो तो म्हणजे फायनान्स, ठीक आहे. सो बँक इज अ फायनान्शियल ऑर्गनायझेशन, ठीक आहे, आणि गव्हर्नमेंट रेकग्नाइज, त्याला सरकारची काय असते, मान्यता असते, ठीक आहे. आणखीन काही भाग आपण बँकेशी रिलेटेड समजून घेऊया. बघा, वी नीड टू बी प्रुडेंट इन स्पेंडिंग द मनी वी अर्न. आपण जे पैसे कमावतो किंवा आपले वडीलचे आई वडीलचे पैसे कमवतात, तर त्या बाबतीमध्ये ते खर्च करण्यासाठी वगैरे आपण बऱ्यापैकी हुशारीने आपण ते खर्च करत असतो किंवा सेव्हिंग साठवून ठेवत असतो. वी सेव्ह मनी फॉर यूज इन द फ्युचर, भविष्यामध्ये वापरण्यासाठी आपण ते साठवून ठेवतो. आवर सेव्हिंग्ज आर मीन टू मीट एक्सपेन्स ऑन एज्युकेशन, बिल्डिंग ए हाऊस, मेडिकल ट्रीटमेंट, ऑन अवर ऑक्युपेशन सच एज फॉर युझिंग इम्प्रूव्ड मेथड्स ऑफ ॲग्रिकल्चर एक्सेट्रा. बघा, आपल्या घरात पैसे काय लगेच काय आपण एखादी गोष्ट खरेदी करत नाही, बरोबर की नाही, त्याच्यासाठी पैसे साठवावे लागतात. तुम्हाला पण माहिती असेल, तुम्ही पण लहानपणापासून पैसे साठवत असाल आणि साठवलेल्या पैशातून सायकल खरेदी केली असेल, असं सुद्धा घडलं असेल किंवा तुम्हाला लागणारी एखादी गोष्ट. पूर्वीच्या काही आपल्या शाळेमध्ये जी बँक असायची की नाही, तर त्या बँकेमध्ये मुलं पैसे साठवून ठेवायचे आणि सगळे पैसे काढायचे. कधी काढायचे माहिती आहे? साठवलेले पैसे सहलीला जाण्यापूर्वी. सहलीमध्ये खर्च करायचं असतं की नाही, तर त्याच्यासाठी मुलं पैसे काढायची आपण साठवलेले, आहे की नाही. तर त्या पद्धतीने बघा, घरी आपले जे आईवडील असतात तर ते पैसे साठवतात बँकेमध्ये कशासाठी, तर शिक्षणाचा खर्च असतो मुलांचा म्हणजे तुमचा, नंतर घर बांधायचं असतं किंवा काही वेळेला आकस्मिक प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि मेडिकल ट्रीटमेंट करावी लागते, दवाखान्यात जावं लागतं, तर त्यावेळेला पैशांची गरज असते. किंवा आपल्या काही गरजा असतात, त्या गरजा सुधारित करण्यासाठी, किंवा शेती आहे, शेतीचे मध्ये वेगवेगळ्या नवीन पद्धती असतात, तर त्या अंमलात आणण्यासाठी पैशांची गरज असते. बघा, स्मॉल सेव्हिंग्ज मेड रेग्युलरली ॲक्युम्युलेट्स ओवर ए पिरियड टू बिकम ए लार्ज अमाऊंट. ऑब्विसली आपल्याला हे माहिती आहे, आणि बचतीची सवय लागावी म्हणूनच तर आपल्या शाळेमध्ये संचयिका बँक आहे, है की नाही. थोडे थोडे पैसे आपण साठवले की आपल्याकडे खूप मोठी रक्कम साठते आणि मग त्याच्यातनं आपण आपल्या ज्या भविष्यातल्या ज्या गरजा असतात त्या आपण भागवतो, बरोबर. अँड अमाऊंट केफ्ट इन अ बँक रिमेन सेफ अँड ऑल्सो ग्रोज ओवर द इयर्स. बघा, आपण ती बँकेमध्ये सुरक्षितपणे बँकेमध्ये आपण ती साठवू शकतो आणि मग ती जी की रक्कम असते आपण ठेवलेली बँकेमध्ये, तर ती वर्षानुवर्षे ठेवल्यामुळे काय होते, वाढत जाते, बरोबर. हा बँकेचा आपल्याला उपयोग आहे. मुळात सुरक्षित पैसे आपले राहिले पाहिजेत, याच्यासाठी बँक महत्त्वाची भूमिका बजावत असते, ठीक आहे. आणखीन पुढे आपण जाऊया, बघूया, आपण समजून घेऊया. हे बघा, हे एक चित्र दिलं आहे फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचं. हे बघा, हे मध्ये जे दिसते ना, हे काय आहे, हे रुपये आहेत, बघा, नोट्स आहेत. आणि हा सिम्बॉल दिला आहे, हा कसला आहे तो आपण बघितला, रुपीजचा सिम्बॉल आहे, बरोबर. तर मग हे ही बँक आहे, हे मध्ये जे दिले ना, हे बँकेमध्ये आपण पैसे साठवतो, बरोबर. आणि हे जे आहेत ना, तर हे बँकेचा व्यवहार करणारी लोकं आहेत. बघा, कोणकोण व्यवहार करतात, तर स्टुडंट, आपण व्यवहार करतो बँकेमध्ये, बरोबर की नाही. आपल्याला बऱ्याचदा स्कॉलरशिपसाठी आपल्याला बँक अकाउंट लागतं, बरोबर, म्हणजे आपणसुद्धा बँकेशी रिलेटेड आहोत. फार्मर्स आहेत, शेतकरी आहेत, नंतर वुमेन्स सेव्हिंग्स ग्रुप आहे, ह्या आपल्याला माहिती आहे, बचत गट असतात, नंतर इंडस्ट्रियालिस्ट असतात, प्रोफेशनल्स असतात, कामगार वर्ग आहे, नोकरदार वर्ग असतो, नंतर वेगवेगळे उद्योगधंदे करणारे व्यावसायिक असतात, तर त्यांनासुद्धा बँकेशी रिलेटेड असतं, आणि ट्रेडर्स, बिझनेसमॅन, व्यावसायिक, हां. तर या हे सगळेजणं बँकेशी रिलेटेड असतात, कुठल्या ना कुठल्या बँकेशी यांचा रिलेशन असतो. मग आता हे जे ॲरोज दाखवलेत ना, हे टू वेज ॲरोज दाखवलेत, म्हणजे काय, बरोबर आहे ना. बघा ना, आपण बँकेमध्ये पैसे ठेवतोसुद्धा आणि बँकेतनं पैसे काढतोसुद्धा, म्हणजे एकतर्फी होत नाही व्यवहार, दोन्ही वेजने होतो. बँकेत पैसे ठेवले पण जातात आणि बँकेतून पैसे काढले पण जातात, म्हणून हा टू ॲरोज हे त्याच्यासाठी दाखवलेत, लक्षात येते. सो समाजामधला जो प्रत्येक माणूस आहे, तर तो प्रत्येक माणूस हा बँकेशी रिलेटेड असणार आहे, असं म्हणता येणार नाही की फक्त ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच फक्त बँकेशी रिलेटेड आहेत, असं काही नाही आहे. आत्ताचा सध्याच्या काळामध्ये तुमच्या लक्षात पण येत असेल, गव्हर्नमेंट वेगवेगळ्या योजना राबवते, तर त्या गव्हर्नमेंटच्या योजना राबवतानासुद्धा डायरेक्ट बेनिफिट मिळावा लोकांना म्हणून डायरेक्ट गव्हर्नमेंटचे पैसे पण कुठे जमा होतात, तर बँकेत जमा होतात, बरोबर की नाही. सो बँक महत्त्वाची भूमिका बजावते ट्रान्झॅक्शनमध्ये सगळ्यांसाठी, सर्वसामान्य माणसाचंसुद्धा बँकेमध्ये अकाउंट असतं. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत, म्हणजे बँक फक्त पैसेवाल्यांसाठीच असते असं नाही आहे, तर सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा बँकेमध्ये अकाउंट काढून सेव्हिंग्स ठेवू शकतात आणि काही फायदे असतात बँकेचे, ते लाभ त्यांना मिळतात. आता इथे काय म्हटलं, बघा, इन द अबोव पिक्चर हू आर द पीपल शोन टू बी युझिंग बँक सर्व्हिस, ते आता आपण बघितलं कोणकोण वापरतं बँक. देन व्हॉट डज द सिम्बॉल ऑन द बॅग इन द सेंटर स्टँड्स फॉर, हा सिम्बॉल आपल्याला माहिती आहे, हा रुपीजचा सिम्बॉल आहे, भारतीय चलन आहे, त्याचं एकक आहे ते रुपीज.
आणि व्हॉट डू द ॲरोज इन द अबव पिक्चर टेल यू, हे सुद्धा आपण बघितलं की ॲरोज हे कशासाठी आहे, तर टू वे ट्रान्झॅक्शन होतं. आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो सुद्धा आणि बँकेकडून पैसे घेतो सुद्धा. लक्षात येतं आहे? सो दिस इज अबाउट बँक. तर ह्या सगळ्या गोष्टी बँकेशी रिलेटेड आहेत. आपण पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला सेवन स्टँडर्डमध्येसुद्धा बँकेशी रिलेटेड लेसन असणार आहे. त्यावेळेला जास्तीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या आपण बघूया, ठीक आहे? आणि पुढचा भाग पण आपण नंतर समजावून घेऊया. लक्षात येतं आहे? सो पुन्हा एकदा आपण जे आज जो भाग बघितला आहे तो पुन्हा थोडासा पुन्हा आपण रिवाइज करूया. बघा, बँक बँक बँकची डेफिनेशन काय बघा. बँक इज अ गव्हर्नमेंट रेकग्नाइज ऑर्गनायझेशन दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ मनी, ठीक आहे? बँक इज अ गव्हर्नमेंट रेकग्नाइज ऑर्गनायझेशन दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ मनी. अ बँक इज अ फायनान्शियल ऑर्गनायझेशन. बघा, फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहे. फायनान्स म्हणजे काय? तर रिलेटेड टू मनी, पैशाशी संबंधित असणारी, पैशाचे व्यवहार करणारी ऑर्गनायझेशन, संस्था. राईट द नेम्स, आता हा एक क्वेश्चन आपल्या माहितीसाठी ठेवला आहे. राईट द नेम्स ऑफ बँक्स इन युअर सराउंडिंग्स. तुम्हाला माहिती असलेल्या आणखीनही बँकांची नावं तुम्ही लिहू शकता इथे. आता मी इथे पाच बँक घेतलेल्या आहेत. बघा, SBI आहे, दॅट इज स्टेट बँक ऑफ इंडिया, आपल्या शाळेच्या समोरच आहे, आपल्याला माहिती आहे. देन बँक ऑफ इंडिया, BOI, बँक ऑफ इंडियासुद्धा आपल्याला माहिती आहे, जी बाजारामध्ये ST स्टँडच्या बाजूला आहे, त्याची ब्रँच. देन बँक ऑफ महाराष्ट्र साटवली रोडला आहे, ही सुद्धा आपल्याला माहिती आहे. सारस्वत बँकसुद्धा बघा, आपल्या शाळेच्या समोर ऑपोजिट साईडला आहे सारस्वत बँक. अँड देन इंडसइंड बँक, इंडसइंड बँकसुद्धा कुठे आहे, नवीनच आलेली, आपल्याला माहिती आहे. RDCC बँक जी आहे आपली, तर त्याच्या बाजूला इंडसइंड बँक आहे. म्हणजे आपल्याला आणखीन एक बँक मिळाली बघा, 6 नंबरची RDCC. RDCC म्हणजे काय? रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक. तर RDCC बँक पण आहे. तर अजूनही बँका आहेत वेगवेगळ्या तुम्हाला माहिती असलेल्या, त्यांची तुम्ही नावं याच्यामध्ये ॲड करू शकता, ठीक आहे? लक्षात येतं आहे? सो दिस इज अबाउट समथिंग बँक. थँक्यू.